सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील हॉटेल शिवराज बिअर बारला बुधवारी पहाटे शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे 10 लाख रुपयाचं नुकसान झालंय. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे बुधवारी भल्या पहाटे 3:30 सुमाराला अजिंठा बुलढाणा मार्गावरील हॉटेल शिवराज बिअर बारला आग लागल्याची घटना घडली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीमध्ये फ्रीज, CCTV, फॅन, फर्निचर, रोख 62,000 रुपये आणि विविध कंपन्यांचे महागडे मद्य व इतर सामान जळून खाक झालं. यात 8 ते 10 लाखाचं नुकसान झालं आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांनी वर्तवला आहे. पहाटे 3:30 दरम्यान ही आग अचानकपणे लागल्याचं गावातील व्यक्तींच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी तात्काळ आरडाओरडा केला. तसेच स्थानिक गावकऱ्यांनी तात्काळ पाणी घेऊन आगीच्या ठिकाणी पोहोचले. घटनेची माहिती मिळताच बीड जमादार हिमराज मिरी, प्रवीण बोदवडे, प्रदीप बेदरकर घटनास्थळी पोहोचले व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्यानं हॉटेलातील 4 लाखाचे विदेशी बियर तर 3,75,000 रुपयाचं फर्निचर व 62,000 रोख रक्कम जळून खाक झाली होती. या आगीमध्ये एकूण 8 ते 10 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं बियर बारचे मालक यांनी सांगितलं आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी PP पाटील, महावितरणचे अभियंता, त्यांचे सहकारी, उत्पादन शुल्कचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. उल्हास सेजवळ, अजिंठा.